नमस्कार. तासगाव तालुक्यातील गव्हाण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा भुईसपाट. नुकताच तासगाव तालुक्यात सर्वत्र उन्हाळी पाऊस पडला. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या लेट छाटणीच्या द्राक्षबागा पावसाने पूर्ण कोसळल्या आहेत. शिवाय कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या द्राक्ष पिकांची वाहतूक होत नसल्याने अनेक शेतकरी पूर्ण चिंताग्रस्त बनले आहेत. गव्हाण तालुका तासगाव येथील हनुमान देसाई यांची द्राक्षबाग अवकाळी पावसाने कोसळून जमीनदोस्त झाली आहे. सदर शेतकऱ्यांच्या अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आमचे चॅनल प्रतिनिधी यांच्याशी बोलताना हनुमंत देसाई म्हणाले. मी हनुमंत रघुनाथ देसाई गव्हाण तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील रहिवासी असून NCPचा राज्याचा चिटणीस आहे. परवाच्या 24 तारखेच्या अवकाळी पावसामुळे माझी 1.25 एकर बाग उद्ध्वस्त झाली आणि जमीनदोस्त झाली. अंदाजे 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे. माझ्याबरोबर तालुक्यातील अन्य बागा जमीनदोस्त झालेच आहे. तरी किल्ल्याचे पालकमंत्री माननीय आमदार जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लक्ष घालून ज्या बागा जमीनदोस्त झाले, अवकाळी पावसानं जमीनदोस्त झालेला, त्यांना दिलासा देण्याचे काम करावे. तसेच कोरोनामुळे द्राक्ष बागायदार अडचणीत आला आहे. त्याच्या गाड्या अडवण्याचे पोलीस काम करत आहे. तरी संबंधींना योग्य त्या सूचना देऊन द्राक्ष बागाच्या गाड्या अडवू नयेत अशा सूचना खाली लोकांना देण्यात याव्या, ही विनंती. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.